नमस्कार मित्रांनो सध्या बरेच लोक आर्थिक अडचणीत आहेत बरेच लोक आपल्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत तर या सगळ्या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात मोठा इशू जर कुठला असेल ना तर रिकवरीवाल्यांचा त्रास आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो किंवा एखादा आपण जॉब करत असताना पण एखादं बँकेचं लोन वगैरे घेतो घराचं घरासाठी सा घेतो गाडीसाठी घेतो अचानक सडनली आपली नोकरी गेली तर आपल्याला हप्त्यांचा प्रॉब्लेम होतो अशा सिच्युएशनला आपण बँकांना कसं टॅकल केलं गेलं पाहिजे किंवा आपले जे काही घरात अचानक काही खर्च येतात तर अशा सिच्युएशनला आपण कुठला मार्ग धरला पाहिजे तर हा सगळ्यात मोठा इशू आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की बरीच मंडळी आजच्या तारखेला नोकरी करण्यापेक्षा बिझनेसकडं कर जास्त करून वळत चाललेली आहेत की व्यवसाय करावा काहीतरी मोठं काहीतरी करून दाखवावं मोठी अचिवमेंट्स घ्यावी या मोठ्या अचिव्हमेंटच्या नादात आहेत ना आज उठसूट प्रत्येकच जणं इझिली बँकांकडनं मिळणारं कर्ज म्हणा किंवा बॅ फायनान्स फायनान्सकरकडनं मिळणारा फायनान्स म्हणा तर अशामुळं पटापटा काहीतरी घ्यायचं आणि पटापटा खूप मोठं पटकन व्हायचं या नादात आपण आज सगळेच पळत आहोत पण गंमत अशी आहे की चुकून माग जर आपला पाय तिथे घसरला आणि आपला बिझनेस कोलॅप झाला किंवा आपला जॉब गेला तर अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यात मोठं तोंड द्यावं लागतं तो ना तर ते रिकव्हरीवाल्यांना सगळ्यात मोठा इशू आहे की रिकव्हरीवाल्यांना आपण टॅकल कसं करायचं किंवा रिकव्हरीवाल्यांना आपण तोंड कसं द्यायचं हा सगळ्यात मोठा इशू होऊन बसतो <coughs> बाजारात जे वाले आहेत किंवा जे काही प्रायव्हेट फायनान्सर आहेत ते सगळ्यात मोठी रिकव्हरीची त्यांची स्टाईल म्हणजे काय तर समोरच्या ज्यांच्याकडनं आपले पैसे यायचे त्यांची इमेज खराब खराब करायची किंवा त्यांचं बाजारात नाव काढून टाकायचं की आमचे महामाणूस पैसे देत नाही आहे किंवा काय देत नाही आहे त्यांना असं वाटतं की असं काही केल्याने त्यांचे पैसे पटकन येतील तर ही गोष्ट तत्त्वता नाही प्रॅक्टिकली पण ही प्रूव्ह झालेली आहे तुम्ही एखाद्याच्या बाबतीत जेव्हा नाव बदनामी करता तर तुमचे ते पैसे रिकव्हरी करणं हे अजून अवघड होऊन बसतं बेसिकली काय आहे की तो माणूस ऑलरेडी कोलॅप्स झालेला आहे तो माणूस आत्ता त्याचा जॉब गेलेला आहे किंवा बिझनेस कोलॅप्स झालेला आहे तो ऑलरेडी त्या टेन्शन्समध्ये असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्या मागे रिकव्हरीचा ताकदा लावता तो, में तो, ला तो पूर्णपणे मेंटली डिस्टर्ब होऊन जातो आणि तो त्याच्या कामाकडे बिलकुल लक्ष देऊ शकत नाही आणि लिटरली तो व्यक्ती पूर्णपणे बर्बाद होऊन जातो अशा सिच्युएशनला तो माणूस कुठूनही कुठल्याही प्रकारे पैसे मॅनेज करून तुम्हाला पैसे देऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये कधीच कोणाकडनं पैसे मॅनेज करून कोणाचे पैसे फेडायचा तुम्ही ना प्रयत्न करा आणि तुम्ही असं करत असाल तर ही पूर्णपणे तुमची चूक आहे आणि तुमचा पूर्णपणे निव्वळ मूर्खपणा आहे असं माझं स्पष्ट मत आहे सिच्युएशन्स uh, प्रॉब्लेम uh, जे काही आहेत किंवा ज्या काही फायनान्शियली प्रॉब्लेम्स होतात किंवा ज्या काही अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला एक्झॅक्टली uh, exactly काय करायचं याबद्दल आपल्याला कोणीच काही गाईड करू शकत नाही आपली फायनान्शियली पॉ पोझिशन ज्यावेळेस कॉलॅप्स होते तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्स असतात की जे आपण समजा सगळे फॅमिली मेंबर्स जर जॉब करणार आहेत आणि आपण व्यवसाय करायला स्टार्ट करत असू तर आपण व्यवसाय स्टार्ट करत असताना पण ते आपल्याला बऱ्याच वेळा घाबरत असतात की नको तो व्यवसाय नको करू किंवा अडचणी देशील किंवा काय आणि ते नेहमीच आपल्या बाबतीत आहेत ना एक निगेटिव्ह अप्रोच आपल्या बाबतीत ठेवतात आणि प्रत्येक वेळेस ना की ते घाबरत ता असतात की बाबा हे उद्या कोलॅप झालं तर काय कोलॅप झालं तर काय कोलॅप झालं काय तर आपला चुकून माकून बिझनेस जर कोलॅप झाला ना तर सगळ्यात पहिली बाजारात जर आपली इमेज खराब करणारा कोण व्यक्ती असेल तर ते आपले फॅमिली मेंबर्स असतात फॅमिली मेंबर्स ज्या पद्धतीने आपल्याला टॉर्चर करतात एकतर आपला बिझनेस कॉलॅप झालेला असतो बँका टॉर्चर करतच असतात प्लस फॅमिली मेंबर्सचा जो काही त्रास होतो ना तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो माणूस अशा सिच्युएशनमध्ये लिटरली पूर्णपणे बर्बाद होऊन जातो त्याला कळतच नाही की आपण एक्झॅक्टली कुणाला तोंड द्यावं आणि कुणाला नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जे काही फायनान्शियली प्रॉब्लेम येतात त्या सगळ्यात पहिली गोष्ट मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण हे स्पष्ट बोललेलो आहे की आपल्याला आपल्या फॅमिलीला जपलं पाहिजे फॅमिलीला हा विश्वास दिला पाहिजे की ठीक आहे मी बिझनेसमध्ये जरी कोलॅप्स झालेलो असलो तरी मी परत उभा राहीन आणि मी परत ह्या सगळ्या गोष्टी रिकवर करून आणीन हा विश्वास त्यांना तुम्ही दिला पाहिजे आणि त्याच्यातनं कसं मार्गक्रमण करायचं त्याचा फ्युचर प्लॅन हा ते तुम्हाला तुमच्या फॅमिलीसमोर ठेवता आला पाहिजे त्याच्याही अपरोक्ष की तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला कधीच बँकांचा तकादा बंद होणार नाही आहे किंवा ज्या काही प्रायव्हेट फायनान्सर आहेत त्यांचा तर तकादा बंद होणार नाही आहे याही लोकांना एका विशिष्ट पद्धतीने तुम्ही संभाषण केलं किंवा विशिष्ट पद्धतीने एक विश्वास त्यांना दिला की बाबा मी माझे तुमचे जे काही पैसे घेतलेले ते मी तुमचे पैसे फेडणारे किंवा तुम्हाला कुठेही थोडासा डिले होईल पण पैसे द्यायला माझ्याकडनं लेट होणार नाही हा विश्वास त्यांना जर तुम्ही देऊ शकलात तर शंभर टक्के तुमचा रिकवरीचा तकादा पण तुमच्या मागण्या कमी होऊ शकतो याच्यासाठी जर तुम्हाला कुठेही मार्ग किंवा काही सोल्युशन सापडत नसतील तर तुम्ही तुमचे विषय घेऊन माझ्याकडे या मी तुम्हाला ही गॅरंटी देतो की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही असाल तुम्हाला त्या परिस्थितीतनं मी शंभर टक्के तिथनं अडचणीतनं बाहेर काढेन पण कुणालाही कुठल्याही प्रकारची ऑर्गन्सी रिॲक्शन तुम्ही देऊ नका म्हणजे चिडून बोलायचं नाही किंवा आपण एखाद्याकडनं पैसे घेतलेले तर आपल्याला ते पेशन्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे की जोपर्यंत तुम्ही लोकांचे पैसे घेतलेले आहेत लोकांनी तुम्हाला हेल्प केलेली आहे तर तुम्ही उलटं उत्तर त्यांना देण्यात काहीच अर्थ नसतो पण काही काही ठिकाणी अशी सिच्युएशन खरंच निर्माण होते की उलटी उत्तरं देण्याशिवाय पर्यायही नसतो ही गोष्ट तेवढीच खरी आहे ते त्यामुळे मी तुम्हाला त्या गोष्टीत नाही म्हणणार नाही आता सध्या जर आपण मी नुसतं फक्त ज्या लोकांना आर्थिक अडचणीत अडकलेले त्यांच्याचबद्दल बोलतोय तर बरीच लोक बाजारात छोट्या छोट्या व्यावसायिकांना पैसे उधार देतात किंवा कोणी कोणाच्या नातेवाईकांना उधार देतं व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी किंवा मामाच्या मुलाला देतो किंवा ह्याला देतो तर अशा सिच्युएशनमध्ये समजा तो बिझनेसमध्ये कोलॅप्स झालेला असेल तर तुम्ही हॅरेसमेंट करून जर पैशाची रिकव्हरी करू इच्छित असाल तर मी तुम्हाला चॅलेंज देतो की तुमचे हे पैसे रिकवर होणार नाहीत तर हे तुमचे पैसे बर्बाद होतील पैसे रिकव्हरी करण्याची पण एक मेथड आहे तुम्ही ऑरगन्सी पद्धतीने पैसे रिकवर करायला जाऊ नका ऑरगन्सी पद्धतीने जर पैसे रिकवर करायला गेलात तर मी तुम्हाला चॅलेंज देतो तुम्ही तर तुम्ही सुप्रीम कोर्ट टाकत तुमचे पैसे रिकवर करून देऊ शकत नाही कारण की जो माणूस पूर्णपणे गाळात गेलेला आहे त्याला रिकव्हरी करण्यासाठी त्याला चान्स तर मिळाला पाहिजे आणि तुम्ही जर त्याची बदनामी करत असाल पैशाच्या रिकवरीसाठी जर, जर त्याची मार्केटमधली जर इमेज जर बर्बाद झाली तर साहेब मी तुम्हाला लिहून देतो की त्याला दारातच कोणी उभं करणार नाही तर तो, ना, तो, तो बिझनेसमध्ये परत कसा उभा राहणार किंवा तो कुठलंही काम करायला जाईल तर तो, तो कसा उभा राहील तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की तुम्ही त्याची कुठेही बदनामी करू नका ठीक आहे त्याचे जे काही प्रॉब्लेम्स झाले पहिली त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घ्या त्याचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्याच्यावर तुम्हाला काही पर्याय देता येत असतील किंवा काही सोल्युशन्स देता येत असतील की बाबा ह्या नाही या मार्गाने जा या नाही या, या मार्गाने जा तर बट नॅचरल आहे की तो त्या सगळ्या सिच्युएशनमधनं ॲटोमॅटिकली बाहेर येईल आपण एखाद्या गोष्टीचा सल्ला आणि मार्गदर्शन देऊ शकत नसाल तर तुम्ही स्वतः व्हायबल होऊन त्या माणसाला व्हायबल करू नका शांत राहा अशा जर केसेस असतील तर तुम्ही माझ्याकडे घेऊन या मला ह्याच्यातनं सगळ्यातनं मार्ग काढायच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत अननेसेसरली त्या माणसाला टॉर्चर करू नका खूप लोक या टॉर्चरिंगमुळं अक्षरशः आत्महत्या करतात त्यांची फॅमिली ही देशोधडीला लागते कृपा करून असं कोणीही करू नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आपल्याला रस्ता माहिती नसतो किंवा काही मार्ग माहिती नसतात त्यामुळे या सगळ्या सिच्युएशन घडत असतात अशा सिच्युएशनला आत्महत्या करणं हा एकच काही पर्याय नसतो आणि आत्महत्या करून काही प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह होत नाहीत उलटे ते सगळेच प्रॉब्लेम आपल्या फॅमिलीच्या जिवारी लागतात आणि नंतर आपल्या फॅमिलीला त्याच्यातनं रस्ता काढता काढता खूप म्हणजे मानसिक त्रास होतो आणि ती व्यक्ती ज्या ज्या व्यक्तींनी तुमच्याशी प्रेम केलेलं आहे म्हणजे एक आपली बायको असेल किंवा आपली मुलं असतील तर अशा सिच्युएशनला नवऱ्यानी आत्महत्या केल्यानंतर त्या बायकोनी त्या पोरांनी पुढे जाऊन काय करावं काय सिच्युएशनला तोंड देत असताना आणि त्या सिच्युएशनला तोंड देत असताना त्यांनी त्या म्हणजे समजा त्या बाईनी म्हणजे एखाद्या पुरुषांनी जर आत्महत्या केली तर त्या बाईनी त्यांच्या मुलाला काय सांगावं हो? किंवा परिस्थिती खराब झाल्यावर पळून जाणं म्हणजे हे टोटली चुकीचं आहे असं बिलकुल करायचं नाही आत्महत्या करण्यापेक्षाही भरपूर असे पर्याय आहेत की आपण त्याच्यातनं चांगल्या व्यवस्थित पद्धतीने त्याच्यातनं मार्ग काढू शकतो कुठल्याही गोष्टीने डिस्टर्ब होण्याची बिलकुल गरज नाही आहे तुमचा एखादा बिझनेस कोलॅप झाला असेल तुमचा एखादा जॉब गेलेला असेल तर बेसिकली आपल्याला आपला बिझनेस का कोलॅप झाला आपला जॉब कशामुळे गेला या गोष्टीचा थोडाफार शांत बसून आपल्याला अॅनालिसिस करायची गरज आहे अभ्यास करायची गरज आहे ज्या काही चुका झाल्या त्या चुका आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे आपणच आपल्या मनाला मानेल त्या चुका असतील असं समजायचं आणि पुढे जायचं असं होत नाही चार लोकांकडनं त्याचा अभ्यास करावा लागतो त्याच्यातनं सगळ्या लुकफॉल शोधावे लागतात आणि त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींना आपण टॅकल करून पुढे जायचं असतं आता मोठमोठ्या कंपन्या एखाद्या प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतात ते प्रॉडक्ट त्यांचं मध्ये जातं त्या प्रॉडक्टमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात खूप वेळा त्यांचे प्रॉडक्ट कंपन्या त्यांच्या रिटर्न्स घेतात रिटर्न्स घेतात आणि त्या रिटर्न घेतलेल्या प्रॉडक्टमध्ये जे काही त्या प्रॉडक्टमध्ये प्रॉब्लेम्स असतील कस्टमरच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत त्या सगळ्या कंप्लेंटचा कॉर्पोरेट कंपन्या या अभ्यास करतात आणि ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांचं प्रॉडक्ट परत मार्केटमध्ये आणतात खूप वेळा असं कंपन्यांचं आपण बघितलं असेल की एखाद्या प्रॉडक्टच्या बाबतीत ते मार्केटमध्ये येतात पण काही दिवसानंतर कंपन्या त्या प्रॉडक्ट पूर्णपणे बंद करून टाकतात उदाहरणार्थ जर बघायचं असेल तर महिंद्रा कंपनी टू व्हीलरच्या बिझनेसमध्ये आली होती पण काही वर्ष ती टू व्हीलरच्या बिझनेसमध्ये राहिली आणि पूर्णपणे त्यांनी टू व्हीलरचा प्लॅन बंद केला आणि त्यांनी त्या ते बिझनेसमधनं एक्झिट केलं <coughs> हेच जर बघायचं म्हटलं तर आज रिलायन्स कंपनी म्हणजे अनिल अंबानींची जी टा आर कॉम म्हणून कंपनी होती त्यांनी ती कंपनी बंद केली टाटाची कंपनी होती टाटा डोकोमो म्हणजे मोबाईल सर्व्हिस देणारी कंपनी होती त्यांनी तो बिझनेस अप केला त्यांनी आज या मारामारीमध्ये म्हणजे आपण आज आपण आयडिया बघतोय एअरटेल बघतोय वोडाफोन बघतोय आणि त्याच्या मागे जिओ आली तर जिओ आल्यानंतर तर आपण फक्त ह्या बाकीच्या तीन कंपन्यांशीच बोलतोय म्हणजे आयडिया वोडाफोन आणि एअरटेल पण आपण कधीही टाटा डोकोमो पण मागं गेली हे कधीच बघितलं नाही म्हणजे या कंपन्या एवढ्या शांतपणे मागं जातात की त्या कोणाला खळूनही देत नाहीत की आपण आपला बिझनेस मार्केटबद्दल वाईंडअप केला काही गोष्टींमध्ये काही परिस्थितीमध्ये इच्छा नसूनही पर्याय असे उरत नाहीत की आपल्याला मागं जाण्याशिवाय पर्याय नसतो अशा सिच्युएशनमध्ये दोन पावलं मागं जावं अभ्यास करावा स्टडी करावा आणि त्याच्यातनं मार्ग काढून आपण पुढं यावं आज एक आता मोबाईल कंपन्यांचाच विषय आला आहे म्हणून मी एक छोटासा विषय तुमच्या समोर ठेवतो आयडिया एअरटेल किंवा या वोडाफोन या ज्या काही कंपन्या होत्या या कंपन्या एक विशिष्ट पद्धतीने मार्केटमध्ये काम करत होत्या तर फक्त एवढंच नाही आहे की जिओने त्यांना त्यांचा स्वस्त बिझनेस प्लॅन घेऊन आला म्हणूनच जिओ कंपनी बाजारात स्ट्रॉंगली चालू शकली याच्या व्यतिरिक्तही जिओ कंपनीने त्यांचा एक अभ्यास केला स्टडी केला आणि तो त्यांचा एवढा स्ट्रॉंग स्टडी होता त्याच्यामुळं जिओ कंपनी आज पुढं गेली उदाहरणार्थ आयडिया किंवा एअरटेल किंवा वोडाफोन या कंपन्या लोकांना प्रीपेड पोस्टपेड आणि प्रीपेड अशा दोन सर्व्हिस देत होत्या दे। प्रीपेड मध्ये तुम्हाला ॲडव्हान्स पैसे मिळायचे ॲडव्हान्स पेमेंट घेतलेले असल्याकारणाने कॉलर ट्यून म्हणा किंवा काही म्हणा असं वीस वीस पंचवीस पंचवीस हजार पंचवीस रुपये तुमच्या अकाउंटमधनं सडनली डिलीट व्हायचे किंवा ते उडून जायचे किंवा बाबा तुम्ही कॉलर ट्यून ऍक्टिव्हेट केली म्हणून पंचवीस रुपये गेले किंवा हे केलं म्हणून हे रुपये गेले ते रुपये आलं म्हणून ते गेले अशा या कंपन्या इनडायरेक्टली मार्केटमध्ये गंमत जम्मत कस्टमरची करत होत्या आणि प्रीपेड सर्व्हिस वापरणाऱ्या माणसाला दोन रुपये आउटगोईंग असायचं आणि पोस्टपेड सर्विस वापरणाऱ्या माणसाला एक रुपये आउटगोईंग असायचं गंमत अशी होती की एक रुपये आउटगोइंग असलं जरी तरी त्याला रिकव्हरीचा खर्च होता आणि दोन रुपये म्हणजे प्रीपेडमध्ये जो माणूस ॲडव्हान्स पेमेंट देतोय त्याला कॉस्टली मोबाईल कॉ कौ, कॉलिंग सुद्धा त्यांची गंमत एक वेगळी केली जायची जिओ कंपनीने याचा सगळा अभ्यास केला जिओ कंपनीने स्टार्ट टू एंड कुठंही पोस्टपेड सर्व्हिस आणली नाही जिओ कंपनीने पैसा कुठं कमी केला तर जिओ कंपनीने सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रिकव्हरीचा पैसा कमी केला सगळ्या सर्व्हिसेस त्यांनी प्रीपेडमध्ये आणल्या म्हणजे इनडायरेक्टली इन फ्युचर त्यांना रिकव्हरीचा खर्च नाही रिकव्हरीचा खर्च नसेल तर बट नॅचरल आहे की जो रिकव्हरीचा खर्च कमी झाला तो पैसा त्यांनी कस्टमरलाच पास ऑन केला आणि त्यांचे रेट कमी झाले तर ही गंमत असते की एक्झॅक्टली दुसरा जो आपला कॉम्पिटिटर आहे तोही जर बिझनेस करत असेल तुम्ही त्याच्यासारखा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता पण त्याच्या बिझनेसेसमध्ये काय लुकफॉल्स आहेत काय अडचणी आहेत कशामुळे तो लॉसमध्ये जातोय किंवा कुठं त्याचे प्रॉब्लेम्स होत आहेत त्याचाही स्टडी करा नुसतंच बाबा समोरच्याचा बिझनेस चांगला चाललाय म्हणून मी पण बिझनेस स्टार्ट करतो अशानी बिझनेसेस होत नाहीत बिझनेस जर करायचा असेल तर समोरच्याचे लुकफॉल शोधता आले पाहिजेत किंवा आपला ही बिझनेस जर कोलॅप झाला तर तो बिझनेस कशामुळे कोलॅप झाला त्याचे प्रॉपर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सिच्युएशन्स आहेत किंवा काय काय इश्यू झाले त्याचा पूर्ण अभ्यास केला गेला पाहिजे आणि तो पूर्ण अभ्यास करून ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये याल त्यावेळेस मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला हरवणार या जगामध्ये कोणी नसेल पण गंमत अशी आहे की आपल्याला आपण कोणाचं ऐकत नाही कोणाच्या समोर झुकायची ही आपली प्रवृत्ती नाही आणि माणसाचा हाच अहमपणा हा माणसाला बरबाद करून सोडतो हे मी छाती टोकून सांगतो खूप लोक फायनान्शियली ज्यावेळेस एखादा बिझनेस स्टार्ट करतात तर क बट नॅचरल आहे की तुम्हाला तुमचा एक सेल्फ कॉन्फिडन्स असलाच पाहिजे पण सेल्फ कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही कन्वर्ट झाला पाहिजे आणि तुम्ही खूप वेळा काय होतं की बिझनेस आपण स्टार्ट करतो माझंही झालं होतं म्हणजे मी फक्त तुम्हाला आरोप नाही करत आहे मी माझेही प्रॉब्लेम्स असेच झाले होते ज्यावेळेस मी माझा बिझनेस स्टार्ट केला होता आणि मी सगळ्या गोष्टी ज्यावेळेस खूप फास्ट बी फास्ट करत होतो माझी मिसेस पण मला म्हणत होती की अरे एवढ्या फास्ट जाऊ नको संतोष कुठेतरी थांब संतोष कुठेतरी थांब पण मी म्हटलं नाही नाही सगळं व्यवस्थित होईल सगळं पण सडनली सगळा बिझनेस कॉलॅप झाला सडनली सगळा बिझनेस कॉलॅप झाला आणि मी पूर्णपणे देशोदडीला लागलो तर मित्रांनो असतील <coughs> प्रॉब्लेम असतील सिच्युएशन पण काय होतं की ठीक आहे तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये शिकलेला पण असाल अभ्यास पण असेल पण एखादा बिझनेस कोलॅप्स होण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की एखाद्या छोट्या गोष्टीमुळं पण सगळा बिझनेस बर्बाद होऊन बसतो आणि अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला सगळ्यात मोठा इश्यू असतो ना की साहेब बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशी आपली अवस्था आपण करून बसलेलो असतो एखाद्या महिन्यात जरी बिझनेस नाही झाला तर आपल्याला बँकांचे हप्ते भरता भरता किंवा लोकांचे ज्यांच्याकडनं प्रायव्हेट फायनान्सरकडनं पैसे घेतलेले असतील तर त्यांचे पैसे देता देता आपलं खूप परिस्थिती खराब होऊन बसते आपण अक्षरशः देशोदडीला लागतो एक चूक आपल्याला आयुष्यातनं बर्बाद करू शकते असं माझं स्पष्ट मत आहे म्हणजे तुम्हाला हात जोडून विनंती आहे दे मित्रांनो तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अशा काही सिच्युएशनमध्ये अडकलेल्या असाल तर मला येऊन भेटा तुमचे पैसेही कोणाकडनं रिकवरी करायचे असेल तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील समोरच्या माणसाकडनं पैसे देऊन त्याचे पैसे डुबलेत असे वाटत असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊन भेटा बोला मी तुम्हाला ते पैसे कसे रिकवर करायचे आहेत याच्यासाठी चांगले चांगले सल्ले आणि मार्गदर्शन देईन उगीच कुणाशीही ऑरगंटली किंवा ऑरगन्सीने बा बोलू नका माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे नमस्कार